मी स्नेह शंकर एखंडे राधेश अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण फ्रॅक्शनल डिव्हिजन आणि फ्रॅक्शनल मल्टिप्लिकेशन हे फ्रॅक्शनलचे शेवटचे टॉपिक पाहिले होते. आजच्या लेक्चर मध्ये आपण पदावली म्हणजेच इक्वेशन्स किंवा ज्याला एक्सप्रेशन असेही म्हटले जाते याबद्दल बघणार आहोत. ओके, सो आजचा टॉपिक आहे अंकगणित बेसिक्स पदावली. ओके, आता पदावलीमध्ये नेमकी काय करायचं असतं तर बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी ह्या ज्या चारही आपल्या अंकगणितच्या क्रिया आहे त्या चौघांचाही वापर आपल्याला एकच बेस करायचा असतो किंवा एकच इक्वेशन्समध्ये आन्सर्स काढण्यासाठी करायचा असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता एक पदावली आहे 3 + 5 * 12 + 4 / 2. ओके, तुम्हाला एक पदावली देण्यात आली आहे की 3 + 5 * 12 + 4 / 2 आणि प्रश्न आहे की हे इक्वेशन किंवा ही पदावली सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे. ओके, तर आता हे उत्तर काढण्यासाठी सर्वात महत्वाचा जो रूल आहे आपल्याला गणितामधला तो वापरायचा आहे आणि तो रूल म्हणजे बॉडमास, ज्याला असं म्हणतात BODAMAS. याचा अर्थ काय असतं? ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात क्रम दिलेला असतो की जर पदावलीमध्ये जर ब्रॅकेट कंस असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो कंस, म्हणजे कंसातल्या सगळ्या गोष्टी आधी यांची सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके, कंस. आता कंसातल्या काही गोष्टी असतील, सपोज हे इक्वेशन एक तुमचं आहे कंसामधलं असेल दिलेलं. ओके, 10 × 10 किंवा जर फक्त 10 लिहिलं असेल तर याचा अर्थ इंटूच असतो. ओके, 10 × हा एक कंस आहे, त्याचा अर्थ सगळ्यात तुम्हाला काय करायचं, हा कंस सॉल्व्ह करायचा. ओके, आता हा कंस सॉल्व्ह करताना कंसातल्या क्रिया कशा करायच्या, की कंसातल्या मधल्या काय आलं पाहिजे, डिव्हिजन, डी फॉर डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे तुमचा भागाकार, सर्वात पहिले करायची भागाकारची क्रिया, भागाकार नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे तुमचा आला पाहिजे गुणाकार, गुणाकार नंतर ऍडिशन म्हणजे आली पाहिजे बेरीज आणि सगळ्यात सब शेवटी म्हणजे तुमचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे तुमची वजाबाकी. ओके, सो लक्षात घ्या बॉडमास एक नाव आहे आपलं किंवा एक क्रम आहे, हा बॉडमास तुमचा शॉर्ट फॉर्म आहे कशासाठी, ब्रॅकेट ऑफ म्हणजे हा ब्रॅकेट मग पूर्ण कंस, मग कंसातलं आधी सॉल्व्ह करणार आपण डिव्हिजन, सॉरी 4 / 2. ओके, मायनर तुमचं मल्टिप्लिकेशन 5 × 12, मायनर तुमचं ऍडिशन काय 3 + 10 हे जे उत्तर आहे ते आणि मग तुमचं वजाबाकी. ओके, आता आपण सॉल्व्ह करू ब्रॅकेट ऑफ, ब्रॅकेट तसंच ब्रॅकेट ऑफ, मग ब्रॅकेट तसंच ठेवलं आणि 10 × आता याच्यातलं पहिल्यात सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करायचं आपल्याला, भागाकार, भागाकार काय तुमचा 4 / 2. आता या ठिकाणी 4 सिम्बॉल नाही पाहिजे, फक्त सॉल्व्ह करायचं 4 / 2 किती येतं, 2. ओके, म्हणजे हे कसं होणार 3 + 5 / 12 / 2. ओके, मी स्टेप बाय स्टेप चालले, तुम्ही एकाच वेळेसही करू शकता. आता याच्यानंतर आपला भागाकार झाला हे सॉल्व्ह करून, मग भागाकार नंतर काय येणार आपलं गुणाकार 5 / 12. मी म्हटलंय काय की आपल्याला सिम्बॉल नाही पाहिजे, गुणाकार आणि भागाकार करताना आपल्याला आधी करून घ्यायचे आणि जे पहिली संख्येचे सिम्बॉल नुसार ठेवायचे. ओके, सो 10 × 3 + इथे प्लस आहे म्हणून प्लस, 12 × 5 किती, 12 × 5 = 60 + 2. ओके, आता हे परत 10 × (60 + 3) किती 63 + 2, 63 + 2 किती 61. आता ह्या ठिकाणी तुमचा ब्रॅकेट सॉल्व्ह झालेला आहे म्हणून आता तुम्ही उरलेल्यांचं बेरीज करू शकता, गुणाकार करू शकता, म्हणजे 10 × 61 म्हणजे 610. म्हणजे तुमचं जे इक्वेशन्स आहे 10 × 10 3 + 5 / 12 / 4 / 2 याचा आन्सर किती आलेला आहे 610. आणि यासाठी आपण वापरलेलं सूत्र कोणतं आहे, बॉड मास, BODMAS.
एस म्हणजे कंस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आता इथे बघा तुम्ही म्हणशाल की आधी बेरीज केली आणि मग किंवा वजाबाकी केली आणि मग भागाकार किंवा गुणाकार केला तर काय फरक पडणार आहे, तर खूप फरक पडतो. आधी बेरीज केली तर हे काय होणार आहे, पाच अधिक तीन आठ, म्हणजे आठ गुणिले बारा होणार, वजा चार भागिले दोन. ओके, किंवा तुम्ही असंही करू शकता, बारा वजा चार हे करून दिले मग बारा वजा चार किती आहे ना आठ, म्हणजे आठ आठी चौसष्ट भागिले दोन हे किती होणार बत्तीस, बत्तीस गुणिले दहा तीन चोवीस. म्हणजे तुम्ही जर हा रूल फॉलो नाही केला तर तुमचं आन्सर तुमच्या पद्धतीनुसार व्हॅरी होणार आहे, तुम्ही कोणत्या स्टेप करते त्या पद्धतीनुसार. पण हा जर रूल फॉलो करताय बॉड मास तर तुमचा आन्सर 100% काय येणार आहे, सेमच येणार आहे, दॅट इज 610. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. त्याच्यामध्ये आपण जास्त वाटलं असतं ब्रॅकेट यूज करून, सपोज 10 ओके प्लस ब्रॅकेट मध्ये काय येणार कंसामध्ये सपोज 10 अधिक 2 गुणिले 5 भागिले 4 ओके भागिले 4 वजा 3. मी सगळ्या गोष्टी रॅन्डमली घेतलेल्या आहे, सो आन्सर काय येणार हे मलाही माहीत नाही. 10 प्लस ओके, आता याच्यामध्ये मी एक सिंक केला सपोज 4 वजा 3 ह्या वजाला जोडून आणखी एक ब्रॅकेट सपोज मी पुट केलेला आहे जो आहे 3 अधिक 4 भागिले 2. ओके, कळलंय का, 10 प्लस हे सर्व पुढे आणि त्यालाही एक ब्रॅकेट, म्हणजे ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आपला बॉड मासचा होईल. परत इथे सगळ्यात आधी आपल्याला सगळे सॉल्व करायचे असतात ते म्हणजे ब्रॅकेट. ओके, 10 प्लस तसाच ठेवला. आता हा ब्रॅकेट सॉल्व करण्याच्या आधी ह्या ब्रॅकेटमधला ब्रॅकेट सॉल्व करायचा, लक्षात घ्या. ओके, सो हा असाच ठेवला 2 गुणिले 5 भागिले 4 वजा 3 ब्रॅकेटमधला ब्रॅकेट 3 अधिक 4 भागिले 2. आता हा ब्रॅकेट बघा 3 अधिक 4 भागिले 2, सर्वात पहिले आपण काय करणार आहे भाग देऊन घेणार, 2 4 भागिले 2 किती होतं मग ते 3 अधिक 2. ओके, म्हणजे हे कसं होणार 10 प्लस 2 इंटू 5 डिवायडेड बाय 4 मायनस 3 इंटू, आता ब्रॅकेट काढू 3 अधिक 2 5, ब्रॅकेट सॉल्व झालाय आपला. ओके, आता आपण हे कॅल्क्युलेशन सॉल्व करू ह्या रूलनुसार, DMAS डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ह्या जनुसार. ओके, सो सर्वात आधी आपण करून घेऊ डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सोबत केलं तर फरक पडत नाही. सो हे बघा 10 प्लस, आता हे काय 2 इंटू 5 डिवायडेड बाय 4, म्हणजे कसं 2 इंटू 5 डिवायडेड बाय 4, राईट, सो हे पुट करून घेतलं, मायनस 3 इंटू 5 किती 15. ओके, इक्वल्स टू काय होणार आहे, 2 एक 2 2 4 कसं होणार आहे 10 प्लस 5 भागिले 2, 5 भागिले 2 म्हणजे किती 5 भागिले 2 म्हणजे किती असतात 2.5. ओके, सो 10 प्लस 10 अधिक भाग देऊन येतं 2 एक 2 2 4 एक उरलाय, सो पॉईंट दिला त्या एक वर 0 घेतला आणि 2 5 10 10 अधिक 2.5 वजा 15. ओके, आधी बेरीज केली 10 अधिक 2.5 किती आले 12.5 वजा 15. ओके, इकडे वरती लिहिले, आता 12.5 वजा 15 म्हणजे किती 15 मधनं 12.5 वजा केले, येतात 2.5. ओके, आणि अशा वेळेस जे मोठं सिम्बॉल आहे ते द्यायचं, लक्षात घ्या कधीही बेरीज केली वजाबाकी केली तर जी वजाबाकी जेव्हा करतो आणि वेगवेगळे सिम्बॉल असतात तर याच्यामध्ये 12.5 चा आहे सिम्बॉल प्लस आणि वजाबाकी 15 चा आहे मायनस, तर अशा वेळेस आपण काय करतो जे मोठं सिम्बॉल आहे मोठ्या संख्येचं सिम्बॉल आहे इथे काय मायनस, तर हे मायनस जे चिन्ह आहे ते आपण फायनल आन्सर लिहितो म्हणजे -2.5. ओके, हे तुमचं कंसातलं उत्तर. आणि पुढे काय तुमचं 10 अधिक -2.5. ओके,
आता इथे आपण काय करणार आहे, ह्या प्लस आणि मायनसचं थोडक्यात तुमचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो तुमचा जो कंसानंतर आपण जेव्हा ही मायनस 2.5 बाहेर काढू तेव्हा काय होणार, प्लस मायनस मायनस बनणार, जे 10 मायनस 2.5 जे तुमचं आन्सर येणार आहे 7.5. म्हणजे हे जे इक्वेशन आहे पूर्ण तुमचं, याचं उत्तर किती येणार आहे तुमचं 7.5. ओके ओके. मागील एक्सप्रेशन वरनं किंवा पदावलीवरनं आपल्याला एक कळलंय की जर दोन वेगवेगळ्या संख्यांचा गुणाकार करत असू दोन वेगवेगळ्या सिम्बॉल्सचा, म्हणजे अधिक 5 गुणिले 5 अधिक 5 गुणिले वजा 5 म्हणजे 5 × −5 यांचा गुणाकार असेल तर तो काय येणार, 5 × 5 = 25 आणि सिम्बॉल −25. ओके, आणि −5 × −5 यांचा असेल तर 5 × 5 = 25 पण हे मायनस मायनस होणार प्लस, आणि +5 × +5 म्हणजे 25 प्लस. यावरनं म्हणजे एक कळलं आहे का, जर एक अधिक चिन्ह आणि एक वजाबाकीचं चिन्ह, एक संख्येचं चिन्ह अधिक एका संख्येचं वजाबाकी, जर दोघांचा गुणाकार होत असेल तर अधिक वजा काय होतं, नेहमी वजा. ओके, एका चिन्हाचं एका संख्येचं चिन्ह वजा आणि दुसऱ्या संख्येचंही चिन्ह वजा, तर वजा वजा यांचं गुणाकार काय होतं, नेहमी अधिक. आणि तिसरं अधिक × अधिक हे काय राहतं, अधिकच. हे झाले तुमचे गुणाकार व भागाकारासाठी नियम, म्हणजे जे गुणाकारासाठी नियम आहे चिन्हांचे तेच रूल तुमचे भागाकारासाठी. ओके, आता बेरजेसाठी बघू. सपोज +5 + 5 = −10 हे असेल, म्हणजे काय होणार, मग तुमचं अधिक वजा काय होणार, वजा होणार 5 − 10. आता याच्यामध्ये काय करणार, 5 − 10 मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा केली, 10 × 5 = 5 आणि सिम्बॉल कोणत्या संख्येस द्यायचं, मोठ्या −5. ओके, आणि −5 − 10 म्हणजे आधी या ठिकाणी काय, दोन्ही संख्यांची वजाबाकी, मग अशा वेळेस काय करायचं, आपण मायनस चिन्ह बाहेर काढायचं आणि दोघांची बेरीज करायची. ओके, 5 + 10 बेरीज आली 15 आणि हे बाहेरचं चिन्ह मायनस. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक रूल कळलाय का, जर जेव्हा आपण बेरीज व वजाबाकीसाठी जेव्हा आपण चिन्ह वापरतो तेव्हा काय करतो, जर दोघांचे चिन्ह वेगळे असतील, दोन संख्येचे चिन्ह वेगळे असतील, तर मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं, कशाला, उत्तराला. ओके, आणि जर चिन्ह कॉमन असेल, सारखे चिन्ह असतील, जर सारखे चिन्ह असतील तर नेहमी काय होती, बेरीजच होते. ओके, आणि बेरीज होऊन जे चिन्ह आहे दोघांचं ते देणार आपण, जे जर दोघांचे सिम्बॉल्स वेगळे असेल, म्हणजे एक संख्या प्लस असेल आणि एक संख्या मायनस असेल, तर नेहमी तुमचे होणार वजाबाकी, आणि वजाबाकी होऊन जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ते उत्तराला द्यायचं, आणि जर दोन्ही संख्यांचं चिन्ह सारखं आहे, म्हणजे −5 − 10 तर होणार बेरीज, आणि बेरीज करून जे तुमचं कॉमन सिम्बॉल आहे तिथे काय मायनस, तर ते आन्सरला द्यायचं. हे बेसिक रूल आहे गुणाकार आणि भागाकार आणि बेरीज आणि वजाबाकीचे, लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून घ्या, कारण की हे रूल्समध्ये पण तुम्ही म्हणजे स्टुडंट्स खूप कन्फ्यूज होताना मी बघितलेले आहे की हे रूल्स माहीत नसतं, और माहीत असूनही ते इम्प्लिमेंट व्यवस्थित होत नाही. सो हे रूल्स व्यवस्थित नोट डाऊन करा तुमच्या लँग्वेजमध्ये आणि त्यांचा व्यवस्थित वापर करा किंवा प्रॅक्टिस करा. ओके, आता आपण फ्रॅक्शनल जे आहे फ्रॅक्शन्स त्यांचे एक्सप्रेशन्स किंवा पदावली कसे सॉल्व करायच्या हे बघू. आता सपोज एक फ्रॅक्शन आहे 2 × 3 = 12 × 5 / 60/28.
एक तुमचा हा एक्सप्रेशन तुम्हाला दिलाय आणि म्हटलं की हा एक्सप्रेशन सॉल्व करून तुमचा फायनल आंसर काय येणार आहे. ओके, हे सॉल्व करताना आपल्याला एकच पद्धत जी आहे ती वापरायची आहे, ती म्हणजे आपलं बॉड मास. सगळ्यात पहिले ना तुमचं डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. मी म्हटल्याप्रमाणे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन तुम्ही सर्वात आधी एका सोबत करून घेऊ शकता, पण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन त्यांच्या नंतरच. आता इथलं हे डिव्हिजन करून घेऊ, सॉरी हे मल्टिप्लिकेशन करू सोबत आणि हे डिव्हिजन करू. ओके, तर हे कसं होणार, 2/3 अधिक हे मल्टिप्लिकेशन, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. सो किती उरले, 3/5 वजा. आता हे डिव्हिजन 4/5 × किती आहे, सॉरी हे उलट झालंय, हे 28/60 ओके गुणिले 60/28, म्हणजे आपल्याला कट करायला सोपे जाते म्हणून. ओके, 4 × 1 = 4, 4 × 7 = 28, 5 × 5 = 12, 5 × 7. सो एक रिएक्शन कसं म्हणलं, 2/3 + 3/5 वजा किती, 12/7. ओके, आता हे सॉल्व करण्यासाठी मी काय म्हटलेलं आहे, जेव्हा एक्सप्रेशन मध्ये म्हणजे फ्रॅक्शन ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये 2 पेक्षा जास्त तुमचे जे असतात अपूर्णांक असतात, तेव्हा कोणती मेथड आपल्याला वापरायची आहे, छेद समान करणं, कॉमन डिनॉमिनेटर. ओके, आता 3, 5 आणि 7 यांचा आपण काय काढणार आहोत, लसागी. ओके, जर 3, 5 आणि 7 यांच्याकडे पाहिलं तर तिघांमध्ये तुम्हाला काही कॉमन सापडतंय का, नाही, तिघांमध्ये काहीच कॉमन नसल्यामुळे त्यांचा लसावी काय असणार आहे, लसावी इक्वल्स टू त्यांचा गुणाकार. ओके, 35 × 3 बरोबर 105. ओके, सो त्यांचा लसावी जो कॉमन आहे तो किती यायला पाहिजे, 105, म्हणजे 105 + 105 इथे आहे ते −105. ओके, आता 105 आणण्यासाठी आपण 3 किती निघूनलं, 35, इथे पण 35, 5 कितीला गुणलं आपण, 21, 21, आणि 7 किती निघूनलं, 15, 15. ओके, 35 × 70, 21 × 3 = 63, आणि 15 × 12 किती होता, 15 × 10 = 150, आणि वरचे 2 ऍड केले, 15 × 30 बरोबर 180. ओके, सो तुमचं जे बनणार आहे फायनल आन्सर ते कसं बनणार आहे, वरती राईट डाऊन करते बघावरती, तर 105 कॉमन राईट डाऊन केले आणि हे किती, 70 + 63 = 180. म्हणण्यानुसार आधी काय करून घेतली, बेरीज. सो 105 वरती किती, 70 + 63 किती होणार आहे तुमचे, 3 × 7 = 13, 133 + 80. ओके, 180 × 133 केले किती उरणार, 47. ओके, 47/105. पण मी काय म्हटलंय, मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकीमध्ये नेहमी फायनल आन्सरला भेटतं, तर इथे उत्तर भेटणार −47/105. ओके, म्हणजे आता 47 हे एक प्राईम नंबर असल्यामुळे भाग देण्याचा काही प्रश्नच उरत नाही. सो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या जिला कोणशानी भाग जात नाही, ती संख्या आणि एक सोडून, जे ज्या संख्येला एक आणि ती संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्यांना प्राईम नंबर, मूळ संख्या म्हणतात. ओके, अशा कमीत कमी 1 ते 100 मधल्या जितक्या मूळ संख्या आहे, ज्या 25 आहे, त्या मूळ संख्या तुम्हाला माहीतच हव्या, म्हणजे तुम्ही येणाऱ्या गुणाकार भागाकारमध्ये ना तुमचा जो वेळ आहे तो वाचेल, त्यांना भागाकार करण्याचं किंवा गुणाकार करण्याचं तुम्ही कष्ट घेणार नाही. ओके, सो आन्सर किती आला फायनल तुमचं, −47/105. ओके फ्रेंड्स, इथे मी एक सांगू इच्छिते, कमी हे जे एक्झाम्पल आहे हे सर्व ऑन द स्पॉट घेत असते, किंवा हे एक्झाम्पल्स मी प्रिस्क्राईब केलेलं नसतं स्वतःकडे, इथे फक्त समजत जावं म्हणून घेत असते. सो मे बी एखाद्या वेळेस कॅल्क्युलेशन कमी जास्त होऊ शकतं, सो त्याला बॉदर नका करू एवढं, फक्त
जे स्टेप्स आहेत त्या इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. फायनल आन्सर मे बी व्हॅरी होऊ शकतं, माझं चुकूही शकतं, आय अग्री, कारण की मी पण एक माणूस आहे. पण जे कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स आहेत त्या राईट आल्या पाहिजे, आणि त्या स्टेप्स तर माझ्या परफेक्ट आहे हे मला माहिती. सो आन्सरही परफेक्टच हवं, पण इनकेस होऊ शकतं. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल, म्हणजे जे व्होल नंबर्स आहे पूर्ण संख्यांचं, पूर्णांक संख्यांची जी पदावल्या आणि अपूर्णांक संख्यांची जी पदावल्या, ह्या दोन्ही पद्धती तुम्हाला समजल्या असतील. ओके, आणि ह्या दोन्ही पद्धतींचं तुम्ही प्रॅक्टिस करशाल आणि एनके एक्झाम्पल सॉल्व करशाल. ओके, आणि आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल, उमजलं असेल, आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करशाल. राधेश अकॅडमीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या आजूबाजूच्यांनाही सांगा. धन्यवाद.